नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। माजी आमदार उपेंद्र मात्रे और गट नेता संजय मात्रे अपने सपरिवार के साथ अपने निवास स्थान पर गणेश भगवान की आर्थिक पूजा की और इसी तरह 10 दिनों तक पप्पा की आर्थिक पूजा करते रहेंगे। वहीं उपेंद्र मात्रे ने सभी देशवासियों को शुभकामनाएं देते हुए कहा कि सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून जे गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि गणरायाच्या पूजेच्या आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर हे वर्ष कोरोना संकटामुळे जो उत्साह तो लोकांमधला जरी कमी दिसत असला तरी देखील ज्या भावना आहेत आणि गणपतीप्रती असलेली श्रद्धा आहे ही कुठेही कमी दिसत नाही आहे आणि मनोभावाने गणपती बाप्पाची पूजा सर्व स्तरातून होत आहे। मी गणपती बाप्पांना एवढंच साकळं घालीन की येणाऱ्या अनेक वर्षाचा जो गणेश उत्सव आहे तो अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा व्हावा, कारण गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा, वर्षानुवर्षाची परंपरा जी आहे ती परंपरा अखंडितपणे राहावी आणि त्यासाठी हे जे विघ्न आलेलं आहे हे विघ्न दूर करण्याचं काम बाप्पा गणेश निश्चितपणे करेल। कारण विघ्नहर्ता म्हणून ज्याला आपण संबोधतो ते सर्वांची विघ्न हरण करून येणाऱ्या प्रत्येक वर्षी अतिशय उत्साहात आनंदात आणि जो हा वर्ष लोकांना दुःखाचा गेलेला आहे पुढच्या येणाऱ्या सर्व वर्षामध्ये लोकांना सर्व समाजाच्या लोकांना सुख समृद्धी लाभेल अशा प्रकारचा आशीर्वाद दे असं मी गणेश बाप्पाला या आपल्या माध्यमातून सांगत आहे। सत्यवार्ता की ताजा खबरें सबसे पहले देखने के लिए नीचे दिए गए लाल बटन को दबाकर सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें, साथ ही लाइक एंड शेयर।